मी ॲडव्होकेट सुनीता साळवे नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते. बायकांबद्दल बोलायचं झालं तर आता नवरात्र चालू आहे त्यामुळे दुर्गेचं उदाहरण घेतलं तर जास्त योग्य होईल. जसे दुर्गादेवीला 8 हात असतात आणि ती सगळ्या फ्रंट्सवर सर्व जनतेला सर्व जगाला दिशा देते आणि कुप्रथेचा किंवा वाईट गोष्टींचा नायनाट करते, तशी स्त्रीची सुद्धा शक्ती आहे. ती घराच्या फ्रंटवर, कामाच्या ठिकाणी, गाव पातळीवर, देश पातळीवर, सर्व पातळींवर विजय मिळवू शकते. पण त्यासाठी तिला स्वतःला सक्षम बनावं लागेल आणि ती सक्षम होण्यासाठी तिला एज्युकेशन घ्यावं लागेल. जर शिक्षण क्षेत्रात ती अग्रेसर झाली आणि तिचा अभ्यास जर चांगला असेल तर ॲटोमॅटिकली ती समाज मनावर आणि घरात एक बदल घडवून आणू शकते. आणि एक स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण सावित्रीबाई फुले हिचं पण आपण देऊ शकतो की जिनी आपल्याला एक उजेड दाखवला आणि त्या उजेडाच्या दिशेने आपण निघालो आहोत. जर आपल्याला काही बदल घडवून आणायचा असेल तर शिक्षणाची जशी गरज आहे तशी आपल्या कुटुंबालासुद्धा आपण शिक्षित करणं आणि कुठल्या पातळीवर शिक्षित करणं हे आपल्या मनावर अवलंबून आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केला गेला पाहिजे. कुठलेही एक्सक्युजेस न घेता, जसं मॅमनी सांगितलं त्याप्रमाणे कुठलेही एक्सक्युजेस न घेता जर आपण आपलं काम नीट केलं आणि आपल्या ड्युटीज काय आणि राईट्स काय याचं पूर्ण बॅलन्स साधलं तर मला नाही वाटत की कुणी आपल्याला नमवू शकेल. उलट देश पातळीवर देखील आपण आपलं प्रतिनिधित्व बायका म्हणून सुद्धा करू शकतो.